महिला शाळेतील आणि महाविद्यालयीन मुलामुलींना विकत होती मॉर्फिन ड्रग्ज. आरोपी वृद्ध महिलेला पकडण्यासाठी पोलिसांनी तिच्यावर महिनाभर पाळ ठेवली. शाळा आणि महाविद्यालयीन मुलामुलींना एक वयोवृद्ध महिला ड्रग्ज विकते याची माहिती पोलिसांकडे होती. पोलिसांनी तिला रंगे हात पकडायचे होते. पोलिसांनी जवळपास एक महिना एका शाळेच्या छतावर बसून पाळत ठेवली. अखेर मॉर्फिन ड्रग्ज विकत असताना डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी सलमा शेख हिला अटक केली. 65 वर्षीय सलमा शेख ही कल्याण पूर्वेतील हनुमाननगर परिसरात राहते. ती ड्रग्जच्या धंद्यात आहे याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र जेलमधून सुटल्यानंतर तिने परत हा धंदा सुरू केला आहे याची माहिती नव्हती. 2015 साली सलमा हिला पोलिसांनी अटक केली होती. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सलमा पुन्हा ड्रग्ज विकते अशी माहिती डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांना मिळाली. या संदर्भातील माहिती कदम यांनी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना दिली. सलमाला रंगेहात पकडण्याकरिता एक पोलीस पथक नेमले गेले. पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी मोतीराम बगाड, अजित राजपूत आणि विनोद बच्छाव यांना सलमावर पाळत ठेवण्याची जबाबदारी दिली. पोलीस परिसरातील एका शाळेच्या छतावर जाऊन पाळत करीत होते. सलमा काय हालचाली करते, तिला कोण भेटायला येतात याची संपूर्ण माहिती पोलिसांनी गोळा केली. त्यानंतर तिला रंगे हात पकडले. सलमा हिच्याकडून 104 मॉर्फिन ड्रग्ज हस्तगत केले आहे. त्याची बाजारातील किंमत 550,000 रुपये आहे. सलमा हिला ड्रग्ज कोणाकडून पुरवले जात होते, कोणाकडून ती विकत घेत होती, किती शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सलमाच्या टोळीने लक्ष्य केले आहे याचा शोध टिळकनगर पोलिसांनी सुरू केला आहे. तरुण पिढीला नशेच्या आहारी घालत त्यांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. बरोबर आहे. टिळकनगरचे सिनियर PI विजयकुमार कदम यांना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर कचोरा चौकीच्या भागातील हनुमान नगर एरियामध्ये मोहन सृष्टी अपार्टमेंटच्या बाजूला एक महिला नामे सलमा बेगम नूर मोहम्मद शेख ही काही ब्राऊन शुगरसारख्या पदार्थाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी ट्रॅप रचून सदर ठिकाणी पोलिसांचा छापा टाकून कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये जवळजवळ 520,000 रुपये किमतीची ब्राऊन शुगर 104 ग्रॅम जवळजवळ त्या ठिकाणी आम्हाला 1104 पुड्या बांधलेल्या मिळाल्या आणि लागलीच त्या पंचासमक्ष जप्त करून त्या महिलेला ताब्यात घेतलेलं आहे. या महिलेची पूर्व हिस्ट्री साधारण 2015 देखील अशा प्रकारची कारवाई झालेली होती. हे अतिशय घातक असं हे नार्कोटिक ड्रग्ज आहे. यामध्ये तरुणाई बर्बाद होते. आम्ही सिनियर PI विजय कदम यांनी जवळजवळ 1 महिन्यापासून यावर अभ्यास करून समोरच्या असणाऱ्या शाळा काय नाव शाळा डॉन बॉस्को स्कूलच्या 5व्या मजल्यावरून रेखी करून जवळजवळ 1 महिन्याच्या मेहनतीनंतर सदर कारवाई करण्यात यश आलेलं आहे. अतिशय चांगली कारवाई आम्ही या ठिकाणी केलेली असून यामुळे बरेचसे तरुण अशा प्रकारच्या ड्रग्जला ॲडिक्ट होण्यापासून वाचणार आहेत. या निमित्तानं परत माझं कल्याण आणि डोंबिवली परिसरातील जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारच्या ड्रग्ज विक्री संदर्भात काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करावा. सदर महिलेचं रिमांड घेऊन पुढील तपास ॲडिशनल CP शिंदेसाहेब आणि DCP कल्याण गुंजाळसाहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सिनियर PI विजय कदम हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट डोंबिवली, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक
8652414343.